सांगली जिल्ह्यातल्या पद्माळे या लहानशा गावात 13 नोव्हेंबर 1917 साली वसंतदादांचा जन्म झाला. 1930 पासून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. 40 सालापासून त्यांनी लढ्यात जोमानं सहभाग घेतला. काही काळ ते भूमिगतही होते. 3 वर्ष तुरुंगवासही त्यांनी भोगलाय. तर 43 साली तुरुंग फोडून ते बाहेर पडले. त्यावेळी त्यांना खांद्याला गोळीही लागली होती. मग पुन्हा तुरुंगवास. क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत सातारा सांगली भागात वसंतदादा आघाडीवर होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांकडून शस्त्रास्त्र परत घेऊन त्यांच्यात विधायक कार्याची प्रेरणा निर्माण करण्याचं महत्वपूर्ण काम दादांनी केलं. सामोरे वसंता भक्ती गर्भगळीत पोलीस होती. अश्व हे पयाने पळती त्या वीरा वंदायास चला जाऊ तुरुंगी पाहणे. अशा पद्धतीने दादांच्यावर काम केलं. 72 साली त्यांनी पहिल्यांदा मंत्रिपद भूषवलं. 77 ते 85 या काळात राज्याचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं. राजस्थानचं राज्यपालपदही त्यांनी भूषवलं. 25 वर्ष त्यांनी सांगलीचं प्रतिनिधित्व केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस या संस्था संघटनांची अध्यक्षपदं त्यांनी सांभाळली. पक्ष कार्याला त्यांनी कायमच महत्त्व दिलं. त्यांच्यानंतर काँग्रेसला राज्यात बळ देणारा नेता मिळालाच नाही असं राजकीय निरीक्षकांचं मत. सत्तेची हाव नसलेला सत्ताधारी असं दादांबद्दल नेहमीच म्हटलं जातं. वैद्यकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि तंत्रनिकेतन विद्यालय विनाअनुदानित तत्वावर स्थापन करण्याचा निर्णय दादांनीच घेतला. त्यामुळे शैक्षणिक आणि औद्योगिक विकासाला चालना मिळाली. राज्याचा विकासविषयक आढावा घेण्यासाठी सत्यशोधन समितीची स्थापनाही दादांनीच केली. मग यातूनच समतोल विकास आणि विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष या संज्ञा पुढे आल्या. शालेय विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास, परगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डब्यांची मोफत वाहतूक, शेतकऱ्यांना कमी व्याजदरानं कर्ज पुरवठा हे निर्णयही दादांचेच. पाणी अडवा पाणी जिरवा हे सूत्रही दादांचंच. या साऱ्यात राज्याच्या उभारणीतलं त्यांचं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे सहकार क्षेत्राचा त्यांनी केलेला विकास आणि विस्तार. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, कृषी विकास आणि कृषी उद्योग विकास साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कुक्कुटपालन, दुग्ध विकास या क्षेत्रात सहकाराचा प्रसार दादांनी केला. खत कारखाने, सूत गिरण्या, तेल गिरण्या, कागद कारखाने, सिमेंट पाईपचे कारखाने, कृषी अवजारांचं उत्पादन आणि कृषी प्रक्रिया उद्योग इत्यादी उद्योग राज्यात वसंतदादांनी सहकारी तत्वावर सुरू केले. 1956-57 मध्येच त्यांनी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. त्यावेळी त्यांनी स्वतः शेतात जाऊन ऊस कसा लावायचा याचं प्रशिक्षण दिलं होतं. उप उत्पादनांच्या निर्मितीचा आग्रह त्यांनीच धरला. कारखाना परिसरात शिक्षण, आरोग्य, इतर उद्योग आणि मूलभूत सोयीसुविधा या क्षेत्रात विकास साधण्यासाठी विकास निधी वेगळा काढण्याची संकल्पना दादांनीच रुजवली. मराठवाड्यातल्या बीड आणि चाकूरमधल्या सहकारी साखर कारखान्यांना त्यांनी मंजुरी मिळवून दिली. त्यामुळेच आज कारखान्यांना जोडून झालेली विकास केंद्र दिसतात. दादांनी डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट स्थापन करून संशोधनाला चालना दिली. याच संस्थेचं नाव आज वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट असं आहे. राज्यात उभ्या राहिलेल्या छोट्या मोठ्या सहकारी पतसंस्थांचं जाळं उभं राहिलंय, त्यात मोठा वाटा तो वसंतदादांचाच. सांगलीहून रवींद्र कांबळेसह ब्यू रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.